वेगळा विषय असलेलं नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होतो. तुम्ही त्याच निमित्ताने आपल्याबरोबर या नाटकातील संपूर्ण कलाकार आहेत. तर हे नाटक नेमकं काय आहे, नाटकाने काय वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, आपण या कलाकारांकडनं जाणून घेणार आहोत. सुनीलजी, तुमचं आणि तुम्हा सगळ्यांचं झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत आहे. सुरुवात आपण ज्येष्ठ कलाकार सुनीलजींपासून करणार आहोत. टॉस एक वेगळा विषय असलेला नाटक आम्ही रंगीत तालीम बघितली. थोडंसं हलक्या फुलक्या पद्धतीने जाणारं पण एक वेगळं वास्तव मांडणारं हे नाटक आहे. तर काय वेगळेपण या नाटकात दडलेलं आहे? वेगळेपणा नाटकात काय दडलेलं आहे ते खरं म्हणजे प्रेक्षकांनी येऊन बघितलं तरच कळेल. नाटक अतिशय मिश्किल पद्धतीनं सुरू होतं आणि नंतर ते जरा वेगळ्या अंगाने जातं. आता सगळंच ते वेगळ्या अंगानं का जातं, कसं जातं, हा विषय फार महत्त्वाचा आहे. आणि एक छान कुटुंब आहे. मी त्यातल्या म्हणजे विघ्नेश जोशीच्या वडिलांचं काम मी करतो. विघ्नेश मुलगा आहे, संपदा सुनबाई आहे, माझी बायको या ह्याच्यात आहे, नातू आहे, नात आहे, असं सगळं मस्तपैकी भरलेलं कुटुंब की प्रत्येकाला असं वाटतं की माझं हे कुटुंब असं असावं. एक दुसरं एक आहे, हां दुसरं एक आहे, जरा माझ्याबरोबर याल का आपण? हे आमचे अण्णा आहेत. अण्णा म्हणजे माझे वडील आहेत. हे त्यांची आठवण म्हणून त्यांना इथंच ठेवलंय मी. आणि हे मला चांगली चांगली जुन्या काळातली त्या काळातली गाणी ऐकवतात बरं का? अजूनही नाही, तुम्ही ह्या याच्यावर जाऊ नका, जाऊ नका, जुनं खोंड आहे ते, त्यामुळे ते खणखणीत आहे. तर हे जास्त हे करण्यापेक्षा हे बघणं जास्त चांगलं ना. हा तुम्ही आता दाखवलं की हा रेडिओ, आमच्या माहितीनुसार या रेडिओचंही नाटकात महत्वपूर्ण भूमिका आहे. तर काय काय नेमकं पार्ट आहे केलेलं आहे? म्हणून तर मी सांगितलं की हे मी रेडिओ असं म्हटलं नाही, मी सांगितलं की हे माझे अण्णा आहेत. अण्णा म्हणजे माझे वडील आहेत. आणि ते सगळ्यांबरोबर अण्णांचंही अण्णांचाही सहभाग आहेच ना. अण्णाही आमच्या बरोबरच आहेत. अण्णा कायम आमच्या बरोबर आहेत. नाटकाच्या सुरुवातीपासून ते नाटकाच्या शेवटपर्यंत अण्णा माझ्या बरोबर आहेत. क्या बात आहे. म्हणजे नक्कीच तुमची उत्सुकता ताणली गेली असेल. तुम्ही बघितलं की सुनीलजींनी दाखवलं की नाटकात जरी दिग्गज कलाकारांची फौज असली तरी कुठे ना कुठे हा रेडिओ हा देखील या नाटकातला एक प्रमुख अंग आहे. त्यामुळे नेमका हा रेडिओचा उपयोग कसा आणि कुठे केला गेलेला आहे, ही संकल्पना नेमकी कोणाची आहे, आपण नाटकाचे दिग्दर्शक सुनीलजींकडनं जाणून घेणार आहोत. तुमचं दिवसात खूप खूप स्वागत आहे सुदेश, खूप खूप स्वागत आहे. प्रथम मला सांगा, टॉस आम्ही बघितलं की तुम्ही सांगितलं होतं की नाटकात आम्ही 2 शेवट करणार आहोत. खरं तर माझ्या मते संकल्पना पहिल्यांदाच येत असेल रंगभूमीवरती. प्रेक्षकांना 2 नाण्याच्या बाजू कळल्या पाहिजे, हार आणि जीत, छापा आणि काटा. त्यामुळे हे 2 शेवटाचं आहे. आणि त्याचबरोबर हा रेडिओ पण नाटकात एक प्रमुख भूमिकेमध्ये आहे या सगळ्या कलाकारांबरोबर. तर नक्की आम्हाला सांगा, हे शेवट नेमके कुठल्या 2 प्रकारचे असणार आहेत आणि हा टॉस नक्की कोण जिंकतं? खरं मी शेवट कुठल्या 2 प्रकारचे असणार हे नाही सांगू शकत, कारण तोच माझ्या नाटकाचा USP आहे. जर तेच सांगितलं तर मग लोक बघायला कशाला येतील नाटक. पण 2 शेवट करायचे हा निर्णय जेव्हा मी घेतला तेव्हा सगळ्या कलाकारांचा त्याला होकार होता की आपण असं करूया की त्याचे 2 शेवट करूया आणि प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आम्ही त्या 2 शेवटातूनच करतो आहे. खरं तुम्ही म्हणाल तर ह्या नाटकातून वेगळं काय देतो आहे, तर काही वेगळं देत नाही आहे. जसं सामान्य कुटुंब असतं तसं कुटुंब आहे, छान सुखवस्तू कुटुंब आहे. त्या घरात काही घटना घडतात, त्या घटनांना ते सामोरे जातात. त्यानंतर अशी घटना घडते की त्याला सामोरं जाताना सगळ्यांना नाकीनऊ येते की आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा, कारण घरातल्या कर्त्या पुरुषाकडूनच ही चूक झाली आहे. आणि मग एका सर्टन पॉईंटला डिसिजन घेते त्याची बायको की नाही, याच्या विरोधात मला उभं राहायलाच पाहिजे. आणि मग त्याचे आम्ही 2 शेवट केलेत, ते खरंच सांगता येणार नाहीत. तुम्ही आवर्जून नाटक बघायला या, तुम्हाला नक्कीच आवडतील हे 2 शेवट. प्रत्येक मॅच बघण्यामध्ये इंटरेस्ट पाहिजे प्रत्येकाला. आणि त्यातली गंमत खरी ती आहे की प्रत्येक बॉल त्या एक्साइटमेंटने तुम्ही बघणार. तर प्रेक्षकांसुद्धा मला हे सांगायचं. आणि आत्ता सुदेश म्हणाले की 2 शेवट आहेत, मला विचारशील विघ्नेशला तर या गोष्टीला 4 शेवट आहेत. खरं विचारशील होऊ शकतात
परंतु एक रंगभूमीवर असा काळ होता की खऱ्या अर्थाने आशयघन नाटकं यायची. म्हणजे आता कलेने संस्कार करावेत की मनोरंजन करावं हा एक जुना वाद आहे. मुळात मनोरंजन करावं, पण मनोरंजन करता करता जर का चार संस्काराच्या गोष्टी सांगता आल्या तर ते आवर्जून सांगाव्यात असं माझं मत आहे. संपदाजी मला सांगा की कुटुंब पद्धतीवर भाष्य नाटकाच्या निमित्ताने करण्यात आलेलं आहे, हलक्या फुलक्या पद्धतीने पण कुठे ना कुठे सामाजिक भान राखत एक वेगळा मेसेज नाटकाद्वारे देण्यात आलेला आहे, तर काय वेगळं पण नाटक देणार आहे रसिकांसाठी? वेगळे पण म्हणाल तर जसजसं समाज पुढे जातो आहे चौकटींचे अर्थ बदलत चाललेत, तसंच जी शिक्षिका आहे या नाटकातली त्या शिक्षिकेच्या आयुष्यात जे घडतं आहे साध्या घरात पण एकदम खळबळ माजते, त्या प्रकरणाला त्या प्रश्नाला ती सामोरी जाताना एक जुनी चौकट म्हणूनही ती काही मांडते आणि आता बदलती चौकट म्हणूनही ती काही मांडू पाहते, अशा त्या नाटकाच्या दोन बाजू आहेत. आणि जसं विघ्नेश म्हणाला तसं की रोजचं तुमचे आमचे सगळे संदर्भ आहेत, पण अशा ह्याच्यातनं एखाद्या कुटुंबाला त्यातनं काही मिळालं तर मला असं वाटतं हार जीत म्हणण्यापेक्षा जीत त्या कुटुंबाची होईल आणि त्यांच्या जितीमध्ये किंवा त्यांच्या जिंकण्यामध्ये आमच्या गळ्यात हार पडतील. तुमच्या नवीन नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद गोलकरचं, कपिल देशपांडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.